दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर. अहो दोन लोकांचा जीव गेलाय, दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय? पण त्या पोर्सच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा, काय चूक त्यांची की ते गरीब आहेत म्हणून? मी हक्क मागतेय, मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला? त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला? मी हक्क मागते त्या आईसाठी. आणि वडगाव शेरी वाल्यांनी तर काय बोलूच नाही, त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत? दोन्ही हातावर खून आहे त्यांच्या, खून आरोप आहे माझा त्यांच्यावर. अहो दोन लोकांचा जीव गेलाय, दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय? की त्याच्या आईला काय वाटत असेल, त्याच्या वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल? आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय? त्यांच्याकडे पोर्श आहे म्हणून, मोठी गाडी आहे म्हणून, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार? नाही चलेगा. मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन, पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्प बसणार नाही. मध्य प्रदेश मध्ये त्याचे आई वडील राहतात, त्यांची अश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही? आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता? हो हे पोलीस स्टेशन आहे, तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये. ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची, सर्वसामान्य माणसाच्या अश्रूंसमोर नाही चालणारी. आणि पोर्श गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे, कुठल्या पैशांनी विकत घेतली देवाला ठाऊक. पण त्या पोर्शच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा, काय चूक त्यांची की ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकल वरनं जात होते? ही त्यांची चूक. गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल? आणि पोर्श वाल्याला बिर्याणी खायला घालवाल? नाही चलेगा. अशा प्रवृत्तीला या वेळीस घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शहरीकरांवर आहे. अरे कुठल्या तोंडाने मतं मागणार तुम्ही? माझा आरोप आहे हो, तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही खुनी आहात. त्या आईचं दुःख आणि त्या आईचा कधीतरी वेदना, कधीतरी आईचं दुःख कोणीतरी बघावं काय असतं? आणि या पोर्श कर्जाला एवढं करून थांबले नाहीत ते. रक्त तपासणी केली, त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे. रक्त बदललं हे तसा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे, असं सरकार पाहिजे? हे कोणी फोन केले? या गोष्टी जेव्हा झाला, महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, महाराष्ट्र सत्य मागतोय, महाराष्ट्र हक्क मागतोय. मी हक्क मागतेय, मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला? त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला? मी हक्क मागते त्या आईसाठी. माझी लढाई वैयक्तिक नाहीये, त्या आईच्या अश्रूंसाठी मी लढाई मागते. दोन करता मुलगा आणि करता मुलगी घातली गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली. ती पोर्श गाडी तिथे गेली नसती, वेगाने गाडी चालवली नसती, तर काय झालं असतं? आज त्यांचं घर हस्तखेळत राहिलं असतं. गुन्हेगार आहे ते लोक. आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही.